सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वंदे संस्कृतमातरम् वंदे संस्कृतमातरम्। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत विश्वातील अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे संधी। संस्कृतमध्ये आपण पाहतो गद्य आणि पद्य असे दोन प्रकारचं वाङ्मय आपल्याला पाहायला मिळतं। काही ठिकाणी श्लोक असतात तर काही ठिकाणी ओळी असतात। संधी हा असा एकमेव महत्त्वाचा घटक आहे जो समजल्यानंतर आपल्याला अर्थाचा पूर्णपणे ज्ञान होण्यासाठी मदत होते। संधी जर समजली नाही तर अर्थाचा अनर्थ होतो। व्याकरण आणि संधी यांचा अतिशय जवळचा संबंध आहे। म्हणून संधी नावाचा नवीन विषय मराठी भाषेतूनही मी या ठिकाणी घेत आहे। अत्यंत महत्त्वाचा घटक असल्यामुळे आपण हा पाहत आहोत। संधी संधी पाहण्यापूर्वी त्याचं महत्त्व आपण एका छोट्याशा उदाहरणातून समजून घेऊया। संधी समजली नाही तर अर्थाचा अनर्थ होईल। कसं काय? एक राजा आपल्या राणीसह पाण्यामध्ये, तलावामध्ये, सरोवरामध्ये विहार करत असतो, खेळत असतो। आणि खेळत असता असं राणी म्हणते, मोदकेन ताडयस्व, मोदकेन ताडयस्व। आता राजाला असं वाटतं की मी राणीला मोदकाने मारावं अशी विनंती राणी मला करत आहे। आणि राजा बोले दल हाले, राजाने सांगितलं लवकरात लवकर मोदक आणा, लाडू आणा। आणि लाडू घेतले आणि तो राणीला मारायला लागला। हे पाहिल्यानंतर राणीचा राग द्विगुणित झाला आणि राणी त्याला म्हटली, अरे मोदकेन ताडयस्व म्हणजे मा उदकेन ताडयस्व, उदकेन पाण्याने मा नको ताडयस्व, पाण्याने नको मारू। आता मा आणि उदक या दोघांमध्ये संधी झाली। संधी झाल्यामुळे मा प्लस किंवा अधिक उदक मोदक असं झालं आणि अर्थाचा अनर्थही घडला। म्हणून संधी हा असा विषय आहे जो शिकल्यानंतर आपण श्लोक जे आपल्या समोर येतात त्यांना अतिशय उत्तम प्रकारे आपण त्यांना विभागू शकतो, आपण त्यांना स्प्लिट करू शकतो अतिशय चांगल्या प्रकारे। आणि जेव्हा आपण संध्या वेगळ्या करतो त्यावेळी आपल्याला श्लोकाचं आकलन हे परिपूर्णपणे होत असतं। म्हणून आपण संधी पाहत आहोत। हा पहिला जो व्हिडिओ आहे हा केवळ इंट्रोडक्शन, एक परिचय म्हणून आपल्याला करून देणार आहे। संधी म्हणजे काय, किती प्रकारच्या संध्या आहेत आणि अजून काही विषयांचं स्पष्टीकरण या ठिकाणी होणार आहे। संधी याला इंग्रजी भाषेमध्ये कॉम्बिनेशन असंही म्हणतात। संधी जरी या ठिकाणी पीपीटी ही इंग्लिश मध्ये असेल तरी मी मराठीमध्ये सांगतो, त्याचा आपण आस्वाद आणि अनुभवाने समजून घ्यावं। संधी म्हणजे काय? दोन शब्द एकत्र येणं, दोन शब्द एकत्र येणं ह्याला आपण संधी म्हणतो। आणि संधी दोन शब्द एकत्र येतात मग सगळेच अक्षर एकत्र येतात का? नाही। संधी ही कायम, लक्षात ठेवा, संधी ही कायम पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर। सोपं आहे अगदी। पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर, दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर या दोघांचं एकत्रीकरण होतं त्याला संधी म्हणतात। आणि दोन शब्द एकत्र येतात म्हणजे काय? तर हे दोन जवळ सलगचे जे शब्द आहेत ते एकत्र येतात। सोपं, दोन शब्द एकत्र येणे ह्याला संधी म्हणतात। दोन शब्द एकत्र येतात म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर एकत्र येतं। आणि एक नवीन अक्षर म्हणा, एक नवीन फॉर्म आपल्याला भेटतो त्याला आपण संधी असं म्हणतो। उदाहरणाने स्पष्टीकरण करतो, सोपं होऊन जाईल। राम आणि अयनम। आता काही जणांना अशी शंका आहे की राम मध्ये म शेवटी आहे, पण नाही, राम म मध्ये अ आहे। म्हणून पहिल्या शब्दातील
शेवटचं अक्षर आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर. संधी होते म्हणजे कोणामध्ये होते? पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर, दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर यामध्ये संधी होते. म्हणून राम मधला अ आणि अयनम मधला अ यांची संधी होईल. कुठली संधी होईल? तो भाग पुढे. हरी प्लस ईश्वर ह, या हरी शब्दामध्ये शेवटचं अक्षर जे आहे ते ई आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर हे ई आहे, म्हणून या दोघांमध्ये संधी होईल. संधी कुठे होते तेही आपण पाहिले. पहा पुढील. संधीचे काही प्रकार आहेत. संधीचे काही प्रकार, तीन प्रकार पडतात प्रामुख्याने. स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. जरी शब्द काही नवीन असले तरी आपण समजून घ्यावे. स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. आता यांच्या व्याख्या अगदी सोप्या सोप्या व्याख्या. संधी म्हणजे दोन अक्षर एकत्र येणं. आता मी थोडं स्पेसिफिक बोलतो. मग जेव्हा दोन स्वर एकत्र येतात, दोन वॉवल्स स्वर, जेव्हा दोन स्वर एकत्र येतात त्यांना स्वर संधी असं म्हणतात. जेव्हा दोन व्यंजन कॉन्सोनंट एकत्र येतात त्याला व्यंजन संधी असं म्हणतात. आणि विसर्गाच्या, विसर्ग म्हणजे दोन टिंब एका खालोखाल दोन टिंब, यांच्या पुढे ज्यावेळी स्वर किंवा व्यंजन येतं त्यावेळी त्याला विसर्ग संधी असं म्हणतात. जेव्हा विसर्गाच्या पुढे दोन टिंबांच्या पुढे एखादा स्वर किंवा व्यंजन आल्यानंतर त्याला विसर्ग संधी असं म्हणतात. अगदी सोपं. स्वर संधी, दोन स्वर एकत्र येतात. व्यंजन संधी, दोन व्यंजन एकत्र येतात. विसर्ग संधी, विसर्ग आणि स्वर किंवा व्यंजन यांचं एकत्रीकरण होईल. चला पुढे बघूया. संधी हा गहन विषय समजण्यापूर्वी आपल्याला हा जो तक्ता आहे, हा जो टेबल आहे, हा समजला पाहिजे. संस्कृत मध्ये किती स्वर आहेत, किती व्यंजन आहेत, त्यांचं विभाजन कसं केलेलं आहे, ह्याच्यावरती स्वतंत्र व्हिडिओ बनवण्यात येईल. पण संधीसाठी प्राथमिक स्तरावरती लागणारी जी माहिती आहे ती मी या ठिकाणी सांगत. स्वर, स्वर हे 13 आहेत आपल्याकडे. आपण त्याला बोटावर दाखवता यायला पाहिजे. अ आ इ ई उ ऊ ऋ ऋ लृ असे 5, टोटल 9 स्वर. बघा पुन्हा अ आ इ ई उ ऊ ऋ ऋ आणि लृ. मग बाकीचे स्वर तुम्ही सांगितलेच नाहीत. हे मुख्य स्वर आहेत. बाकीचे जे स्वर आहेत ते अन्य स्वरांपासून बनलेले आहेत. उदाहरणार्थ अ आणि ई, अ आणि ई तुम्ही एकत्र केल्यानंतर अ ऐ ऐ हा स्वर भेटतो. तसं अ आणि उ एकत्र केल्यानंतर औ हा स्वर भेटतो. आणि मधी आपल्याला बघा, अ पासून तुम्ही ई पर्यंत जात आहात, आणि मध्ये आपल्याला ए भेटतो. ह्याचा सखोल विचार आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. पण या ठिकाणी मला थोडक्यात एवढंच सांगायचं आहे की 13 स्वर आहेत. ते हातावरती बोटावरती कसे दाखवायचे? अ आ इ ई उ ऊ ऋ ऋ लृ ए आई ओ औ हे स्वर आहेत. स्वर म्हणजे वॉवल्स. नंतर दुसरा तक्ता आपण या ठिकाणी पाहतो. लाल रंगाचे जे व्यंजन मी लिहिलेले आहेत त्यांना म्हणतात कठोर व्यंजन. अतिशय महत्वाचा विषय आहे. दहावीवाल्यांच्या दृष्टीने, दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय आहे. कठोर व्यंजनानी म्हणजे हार्ड कॉन्सोनंट, जे उच्चार करण्यासाठी आपल्याला अधिक प्रयास करावे लागतात. क च ट याला कठोर व्यंजन असं म्हणतात. जसं श ष स कठोर व्यंजन आहे. ती लाल रंगामध्ये आपल्याला जेवढे दिसत आहेत मी वाचून दाखवतो आपल्याला. क च ट त प ख छ ठ ठ ख श ष आणि स याला कठोर व्यंजन म्हणतात. हे का महत्वाचं आहे? पुढे गेल्यानंतर नियम असे असतील की कठोर व्यंजन जेव्हा मृदू व्यंजनाला पुढे येतं त्यावेळी कठोर व्यंजन हे त्याच वर्गातील मृदू व्यंजनात बदलतं. अशा प्रकारचे रूल येतील, नियम येतील, त्यावेळी कठोर व्यंजन काय हे आपल्याला माहित पाहिजे. म्हणून या तक्त्याचा अभ्यास आपण प्राथमिक
दर्जावरती प्राथमिक स्तरावरती आपण करत आहोत. कठोर व्यंजन लाल रंगामध्ये आहे, आपण नंतर लिहून घेऊ शकता. हे उष्माण काय आहेत, अल्पप्राण काय आहेत, त्याचा विचार आपण परत कधीतरी करूया, आता नाही. मृदू व्यंजनानी सॉफ्ट कॉन्सनंट, मृदू म्हणजे सॉफ्ट, एकदम उच्चार करण्यासाठी सहज. ग ज ड द ब घ झ ढ घ भ ङ ञ ण न म य र ल व आणि ख, अशा प्रकारचे हे मृदू व्यंजन आहे. ओके, ह्याच्यामधील अनुनासिक असंही म्हणतात यमंगणम याला, म्हणजे जे नाकातून आणि तोंडातून दोन्हीही स्थानातून उच्चारले जातात. अशा प्रकारे हा टेबल आहे, हा अतिशय चांगल्या प्रकारे आपण लिहून घ्यावा आणि याच्यावरती लक्ष केंद्रित करून लक्षात ठेवावं. 13 स्वर आणि हे बाकीचे कठोर व्यंजन आणि मृदू व्यंजन. चला पुढे, अतिशय महत्वाचा भाग दुसरा असा, तो म्हणजे आपल्याला संधी जर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे शिकायची असेल तर आपल्याला स्वरांच्या ज्या मात्रा आहेत, स्वर वॉवल्स, मात्रा सिम्बॉल, म्हणजे अ आपण कसा लिहिणार, आ आपण कसा लिहिणार, ह्याची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. अन्यथा आपण संधी सोडवू शकत नाही. ई अधिक ई ई होतो, तो ई कसा लिहायचा हे कळण्यासाठी या ठिकाणी मी मात्रा लिहिलेल्या आहेत. जर आपल्याला चांगल्या प्रकारे येत नसतील तर 10 वेळा कमीत कमी या मात्रा आपण लिहाव्यात. बघा, अ मात्रा नाही, आ साठी एक उभी रेष, ई साठी एक वेलांटी, ई साठी फॉरवर्ड वेलांटी, त्याला आम्ही अम्ब्रेला असं म्हणतो. उ म्हणजे ट्रंक, हत्ती पिसोण. उ म्हणजे फॉरवर्ड ट्रंक. रू म्हणजे हुक. रू म्हणजे दोन हुक, अशा प्रकारे शिकवण्याची एक पद्धत आहे. लृ कुठलीही मात्रा नाही. ए म्हणजे एक मात्रा वरती. आई दोन मात्रा आडव्या रेषेच्या वरती. ओ एक सरळ मात्रा, एक सरळ रेषा आणि एक वरची मात्रा. औ दोन वरती मात्रा आणि एक सरळ मात्रा, एक वर्टिकल लाईन. अशा प्रकारचे हे स्वर आणि मात्रा आहेत, यांचा चांगल्या प्रकारे आपण विचार करावा. पहा, आपण थोडक्यात काय पाहिलेलं आहे, संधी म्हणजे काय, दोन शब्द एकत्र येणं. मोर स्पेसिफिकली, पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर एकत्र येणं म्हणजे संधी होते. 3 प्रकार आहेत, स्वर संधी, विसर्ग संधी, व्यंजन संधी. स्वर संधी, दोन स्वर एकत्र येणं. व्यंजन संधी, दोन व्यंजन एकत्र येणं. विसर्ग संधी, विसर्गाच्या पुढे स्वर किंवा व्यंजन येणं. त्यांच्या डेफिनेशन आपण पाहिल्या. महत्वाचा तक्ता, 13 स्वर, त्यातले थोडे या ठिकाणी लिहिलेले आहेत. आणि लाल रंगामध्ये असणारे कठोर व्यंजन, ज्यांच्या उच्चारासाठी जास्त प्रयास करावे लागतात. मृदू व्यंजन, ज्यांचे उच्चार सहजरित्या होतात, अशा प्रकारे ते आहेत. क च ट त प ख छ ठ ठ ख श ष स ग ज ड द ब घ झ ढ ध भ ञ ङ ण न म य र ल व ख, अशा प्रकारे. आणि ह्या मात्रा ह्यांचाही चांगल्या प्रकारे अभ्यास करा. पुढे आपण स्वर संधीला प्रारंभ करणार आहोत दुसऱ्या व्हिडिओमध्ये. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.